नमस्कार मंडळी कसे हा सगळे मस्त ना मस्त सल्ला चव मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज तोस तोस उपमा खाऊन कंटाळाचं आणि काहीतरी काही, काही वेगळं बनवायचं तर तुम्ही त्याच रव्यापासून अगदी मस्त अशी कुणाला कळणार पण नाही सगळ्यांना आवडेल अशी एक रेसिपी बनवतोय चला तर मग अशी रेसिपी बनवायला सुरू करूयात तर त्यासाठी बघा मी एका कढईमध्ये मी एक वाट इतकं हे पाणी घालून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात अर्धा छोटा चमचा आपण यामध्ये तेल घालून घेणार आहोत तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे अर्धा चमचाच तेल घालायचं आहे आता हे संपूर्ण सगळं आपण छान असं मिक्स करून पाणी थोडंसं कोमट व्हायची वाट बघणार आहोत पाणी बघा थोडंसं कोमट झालंय आता गॅस थोडासा बारीक करायचा आणि ह्यामध्ये आपण ज्या वाटीनं पाणी घेतलं त्याच वाटीनं अर्धी वाटी इतका हा रवा घेणार आहोत हा रवा फार बारीक नाही आणि फार मोठाही नाही आहे आता रवा बघा थोडा थोडा घालायचा जेणेकरून रव्याचा गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आपण रोज तोच उपमा खाऊन कंटाळतो आणि त्याच उपम्यापासून काहीतरी वेगळं बनवायचं म्हणलं तर अगदी युनिक आणि मस्त अशी रेसिपी आहे तर आता थोडं थोडं करत करत मी हा रवा संपूर्ण रवा आता आपण ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची ते म्हणजे पाण्याला उखळी येऊन आल्यानंतर आपण रवा न घालता थोडंसं पाणी गरम झाले की रवा घालणार आहोत आता हे बघा सगळं छान मिक्स करून घ्यायचं ह्यातलं पाणी आहे ना ते थोडंसं कमी होऊ द्यायचं ह्याचं छान गोळा बनला की मग गॅस बंद करून घेणार आहोत आता ह्यातलं बघा थोडं थोडंसं पाणी जे आहे ते कमी व्हायला सुरुवात झालेली आहे इथं रवा जो आहे तो मी कच्चा वापरलेला आहे अजिबात रवा भाजलेला वापरायचा नाही आहे आता बघा गोळा अगदी परफेक्ट झालेला आहे तर गॅस जो हो आहे तो लगेचच आपण बंद करून हे थोडंसं कोमट होण्याची आपण वाट पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बेलबटनला क्लिक करायला देखील विसरू नका तर आता इथं बघा आपण हे जे रव्याचं मिश्रण थोडंसं कोंबड झाल्यानंतर त्याच वाटीने इथं मी एक वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे सगळं प्रमाण आपण एका वाटीने घेऊ त्याच वाटीने आपण शेवटपर्यंत हे प्रमाण घेणार आहोत आता हे थोडंसं कोंबड झालेलं आहे त्यामुळे मी हातानेच हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहोत जेव्हा तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत तेव्हा आपण ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत रव्यामध्ये असलेल्या मॉइश्चरमध्येच हे अगदी छान असा हा गोळा जो आहे तो मळून तयार होतो तर आता बघा याचा घट्टसर असा हा गोळा जो आहे तो मळून तयार झालेला आहे गोळा तयार झाला की अगदी परफेक्ट आपली रेसिपी होणार आहे असं आपण समजून जाणार आहोत आता बघा आपण याचे दोन असे मोठे मोठे लांबुडके असे गोळे करून घेणार आहोत आजची रेसिपी युनिक आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की आज आपण नेमकं काय का बनवतोय ते तर अशा पद्धतीनं बघा मी हे गोळे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत गोळ्यात आता अगदी परफेक्ट तयार झाले तर लगेचच आता आपण पुढच्या कुर्तीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी हा जो मोठा साचा असतो चकलीचा तर तो वापरलेला आहे तुमच्याकडे लाकडी साचा असेल तर तुम्ही तो वापरा आणि पाठीमाग बघा मी अशा पैधतीनं मीडियम साईजच्या साईजची जी शेवची साईज असते तर तो साचा घालून घेतल्या तुमच्याकडे जर कोणत्या आकाराची किंवा साईजची शेव असेल तुम्ही त्याकडे घालू शकता तुम्ही अगदी बारीक शेव किंवा थोडीशी मोठी शेव देखील पाडू शकता आता साच्यामधून लगेचच हे पीठ खाली यावं म्हणून आपण थोडंसं साचाला तेल लावून घ्यायचं म्हणजे अगदी इझिली आपली ही जी शेव आहे ती पडली जाते आणि त्यानंतर आपण हे जे काही गोळा करून घेतलाय तो हा गोळा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत साचा पूर्णपणे बंद करून घ्यायचा प्रत्येकाकडे वेगळा साचा असू शकतो तुमच्याकडे जो साचा असेल तुम्ही त्या साच्याने हे पाडू शकता आता साचा अगदी परफेक्ट भरून घेतल्यानंतर आपण आता मी गॅसवरती बघाय का कढईमध्ये नाही तर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल फार जास्त तापवायचं नाही आहे ह्या रेसिपीसाठी अगदी थोडंसं गरम झालं की गॅस थोडासा मिडियम करायचा कारण जर तेल फार जास्त गरम झालं तर आपली शेव लगेचच जळण्याची शक्यता असते थोडंसं तेल कोंबड झाल्यानंतर अशा पद्धतीने मी हा साचा नाही थोडा थोडासा प्रेस करून शेव पाडून घेते तुम्ही हवं तर अखंड देखील शेव पाडू शकता पण मी थोडीशी बारीक शेव करणार आहे त्यामुळे मी काय करतो थोडं थोडंसं पाडून झालं की हाताने हे कट करून घेणार आहे तुम्ही हवं तर पूर्ण हा गोलाकार आकार देखील टाकू शकता जी पद्धत तर तुम्हाला सोपी वाटते तुम्ही या पद्धतीने तुम्ही हे नक्कीच करू शकता अगदी साधी सोपी हलकी मस्तपैकी शेव पडते आणि अगदी सगळ्यात सा सांगायचं मेन गोष्ट म्हणजे अगदी कुरकुरीत पण रेसिपी बनते गॅस बघा मी अगदी मध्यमच ठेवलेला आहे ही रेसिपी करताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे कारण शेव अगदी छान कुरकुरीत आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे थोडासा शेवचा कलर बघा जास्त लालसर करायचा नाही थोडासा तांबूस किंवा गोल्डन ब्राऊन रंग आला की आपण लगेचच हे तेल निदळून शेव आहे ना ते लगेचच एका साईडला काढून घेणार आहोत अगदी मस्त दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायची कोणाला कळत पण नाही पण बरेचदा बघा नमकीन चिवडा बाहेरून आणतो त्यावेळी तो कशापासून बनवला हे कळत नाही अगदी तो रव्यापासूनच बनवला असतो त्यामुळे त्याची ती अगदी छान कुरकुरीत लागते त्यामुळे तुम्ही नक्की प्रवासामध्ये किंवा येणाऱ्या दसरा दिवाळीमध्ये तुम्ही नक्कीच बनवू शकता अशा पाहिजे शेव तुम्हाला नक्की आवडेल रोज तोच उपमा खाऊन कंटाळला आला तर मुलांना तुम्ही असा कधी आदल्यामधल्या वेळेत खायला तुम्ही देऊ शकता इथं बघा मी तुम्हाला एक लाकडी साचन देखील करून दाखवते अखंड हा साचा फिरवायचा जेणेकरून एकाच वेळी भरपूर शेव पडते जी पद्धत ज्यांना सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता फक्त शेव घातल्या घातल्या लगेचच हे हलवायच नाही थोडंसं छान सेट झाली कुरकुरीत झाली किंवा दोन्ही बाजूंना पलटून तेल नेतून आपण ही शेव काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने बाकी सगळे शेव पण बघा मी फ्राय करून घेते शेव पूर्ण फ्राय झाल्यानंतर आता त्याच कळीमध्ये बघा मी साधारणपणे वाट इतके शेंगदाणे घेतले होते शेंगदाणे बघा छान आता आपण मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता शेंगदाणे बघा छान आता लालसर झालेले ला आहेत तर आता आपण काढून घेऊयात आणि त्यामध्ये मी थोडेसे किसमिस म्हणजे मनुके घालून घेतले तुमचं आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पदार्थ कमी किंवा जास्त किंवा स्किप देखील करू शकता मनुके बघा छान टम्म फुगले की आता हे देखील काढून घ्यायचं आणि त्याच काळीमध्ये आपण थोडेसे कडीपत्त्याची पानं मस्तपैकी कुरकुरीत करून घेणार आहोत कडीपत्ता मी थोडा जास्त वापरला कारण कडीपत्त्याचा फ्लेवर शिवडायला खूप चव आणतो त्यानंतर हा कुरकुरी झाल्यानंतर मी या सगळ्या एका का डिशमध्ये काढून घेतलाय त्यामध्ये आता बघा मिरची पण घालून घेतली आहे मिरची बघा तुम्हाला चिवडा कसा तिखट हवा ह्याच्यावरती प्रमाण कमी जास्त करू शकता सगळे जिन्नस बघा मी फ्राय केल्यानंतर एका एक सटामध्ये काढून घेतले होते आता बघा अगदी मस्तपैकी हे तयार झालेलं आहे आता ही जी अखंड शेव टाकलो तिने थोडीशी हाताने मोडून घ्यायची फार बारीक नाही करायची थोडीशी लांबडीकीच ठेवायची म्हणजे खायला पण खूप छान वाटते बघा अगदी मस्त कुरकुरीत झाले हाताने एकदम ती इतकी होत होते ना की तोंडाच टाकताच विरघळते आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही शेव बनवली आहे घरात कुणीही बनवू शकेल इतकी मस्त अशी अफलातून असं हे आपण रव्यापासून बनवलेला शिवडा किंवा रव्याचा नमकीन शिवडा तयार आहे तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं बघा आता हे किती छान कुरकुरीत पण बनते मी तुम्हाला दाखवते पण अगदी कुरकुरीत आणि अगदी मस्त खुसखुशीत झाले आहे तर थोडासा मसाला टाकूयात ह्यामध्ये बघा थोडंसं इथं मी मी काळं मीठ म्हणजे वापरते जेणेकरून ह्याला छान चटपटीत चवावी आणि थोडीशी पिठी साखर वापरली आहे लक्षात ठेवा मीठ आपण मगाशी शेव करताना पण थोडी वापरली होतं त्यामुळे अंदाज घेऊन हे मीठ छान मिक्स करायचं आणि हा चिवडा आता अगदी हो हलक्या हाताने मिक्स करायचा असा मस्तपैकी असा चिवडा असेल ना चहासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा पाहुण्यांना तुम्ही काहीतरी वेगळं डिश बनवून देऊ शकता मुलांना मोठ्यानं तुमची आजची रेसिपी नक्की आवडेल त्यामुळे तुम्ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक अशा छान छान जात्रपटासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये तुम्ही शेअर करू शकता चला तर बटल असेल का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मत स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय